गोंदियामध्ये उपविभागीय कार्यालयावर काँग्रेसनं मोर्चा काढलेला आहे. आमदार सहस्राम कोरटे यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालाय. काँग्रेसच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला. वाढीव वीज बिल देऊन जास्त पैसे आकारल्याचा आरोप आहे. विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळेला मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाल्याचं दिसून आलं आहे. गोंदियामधली दृश्य आपण बघू शकतोय. रस्त्यावर मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा स्थानिक नागरिक सहभागी झाल्याचं दिसून येतंय. गोंदियामध्ये उपविभागीय कार्यालयावर हा काँग्रेसनं मोर्चा काढलेला आहे. आमदार सहस्राम कोरोटी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा हा मोर्चा निघाला. वाढीव वीज बिल देऊन जास्तीचे पैसे आकारले जात आहेत, लोकांकडून पैसे लुटले जात आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला. आमच्या मुख्य मागणी आहे की आता मागील काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली तर तो ओला दुष्काळ जाहीर सरकारनं करावा. आमची दुसरी मागणी आहे की ह्या सरकारनं अतोनात विजेचं बिल वाढवलं ते दर कमी करावं, जेणेकरून नागरिकांना त्यांची मदत होईल. नागरिक आज त्रस्त झालेले आहे. जवळजवळ 20 मागण्या घेऊन आम्ही SDO कार्यालयावर हजारो नागरिकांच्या सोबत हा धडक मोर्चा ह्या ठिकाणी आणलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.